बीडच्या संवदाना गावामध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत भीषण अशी आहे. 1040 इतकी गावची लोकसंख्या आहे, मात्र या गावाला 20,000 लिटर पाणी मिळत आहे. नंबर पाण्यासाठी बीड जिल्हा पुन्हा एकदा असल्याला आपल्याला पाहायला पडतोय. दिवसेंदिवस जो आहे दुष्काळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. मान्सून एकीकडे लवकरच येण्याचं आगमन जरी दाखवलं असलं तरी दुसरीकडे मात्र पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते बीडमध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं. मी सध्या संदाना या गावात आहे आणि या गावामध्ये अशा पद्धतीनं हांडे घेऊन ज्या महिला आहेत ते टँकरची वाट पाहत जवळपास 2 ते 3 तास बसतात आणि त्यानंतर त्यांना कुठंतरी पाणी मिळतं. विशेष म्हणजे हे जे पाणी आहे ते पिण्याजोग्य नाहीये, वापरण्यासाठी हे पाणी देण्यात येतं. गावची लोकसंख्या जरी 1400 असली तरी केवळ यांना 10,000 लिटरचा टँकर देण्यात येतं. त्यामुळे या इथल्या नागरिकांची जी आहे ती मोठी पंचायत झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहिलं तर गुरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो पण भीषण आहे. एका गुरांना जवळपास 50 ते 100 लिटर पाणी लागतं आणि या ठिकाणी केवळ 10,000 लिटरचा टँकर दिल्यामुळे एका पद्धतीनं प्रशासनाकडनं या गावाची क्रूर थट्टा केल्याचं आता समोर येते. एकंदरीत पाणी जे आहे ते जास्तीच मिळावं अशी जी मागणी आहे इथं आता जोर धरताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, संदाना, बीड.